सणाला सुवर्ण झळाळी देण्यासाठी तसेच दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हर्ष ज्वेलर्सची स्पेशल ऑफर। हर्ष ज्वेलर्समध्ये सोने खरेदी करा आणि तेवढी चांदी मोफत मिळवा। आमच्याकडे चोख सोन्या चांदीचे दागिने 916 हॉलमार्क ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील। मंगळसूत्र, हार, झुमके, घंटण, फॅन्सी टॉप आणि पायलसह विविध प्रकारच्या दागिन्यांचं माहेर घर। खरेदीसाठी आत्ताच भेट द्या। प्रोप्रायटर सीताराम मुचडे। आमचा पत्ता नगरपालिका गाळा नंबर 29 लेंगरे रोड विटा। सांगली जिल्ह्यातील सहकारावर नेत्यांचाच दरोडा। सहकारातील कारखाने रातोरात घातले घशात। सहकारातून समृद्धीकडे हा मूलमंत्र घेऊन सुरू झालेली सहकारी चळवळ मोडीत काढून सहकारातून समृद्धीच्या ऐवजी सहकारातून स्वाहाकाराकडेचा प्रवास सुरू झालाय। 5-25 रुपयांसाठी कोणी पोटासाठी पाकिट मारलं तर पोलीस कुत्र्यासारखे मारत नेतात, पण इथे कोट्यवधींची दरोडेखोरी खुलेआमपणे सुरू आहे। या स्वाहाकारातून सहकारी संस्थांवर दरोडे टाकण्याचे काम उजळ मात्यानं सुरू आहे। सहकारी संस्था मोडीत काढून खाण्याचे धंदे सुरू झाले। लोकांच्या पैशातून उभे राहिलेल्या संस्थांवर दरोडे टाकून रातोरात घशात घालण्याचं काम जोरात सुरू झालं। विशेष म्हणजे या दरोडेखोरीत लोकांचे प्रतिनिधी असलेले नेतेच सामील आहेत। सांगली जिल्ह्यातील 6 सहकारी कारखाने अशाच पद्धतीने रातोरात खाजगी करून घशात घातले गेले। या सगळ्या दरोडखोरीला जिल्हा बँकेची आणि राज्य बँकेची साथ आहे। या दोन्ही संस्था राष्ट्रवादीच्याच ताब्यात आहेत। या टोळ भैरवांना राष्ट्रवादीची पर्यायाने शरद पवार आणि अजित पवार यांचा आशीर्वाद असल्याचं दिसत आहे। एकूण प्रकार बारकाईने पाहिला तर अलीबाबा आणि 40 चोर या गोष्टीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही। या सगळ्या दरोडखोरीत शरद पवार अलीबाबाच्या भूमिकेत आहेत की काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही। या सर्व कारखान्याच्या बेकायदेशीर व्यवहाराविरोधात माजी आमदार माणिकराव जाधव आणि त्यांची टीम हायकोर्टात लढते आहे। त्यांनी ईडीच्या कोर्टातही या बाबत तक्रार केली आहे। सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यातील निनाई देवी, जत तालुक्यातील विजयसिंह डफळे, तासगावचा कारखाना, कडेगावचा डोंगराई, खानापूर तालुक्यातील नागेवाडीचा यशवंत कारखाना असे 6 साखर कारखाने सभासदांना वाऱ्यावर सोडून खाजगी केले गेले। ज्या सभासदांनी या संस्था उभ्या केल्या त्यांना अंधारात ठेवून सत्तेच्या आडोशाने या सहकारी संस्थांवर दरोडे टाकले गेले। नागेवाडीचा यशवंत व तासगाव कारखाना हे दोन कारखाने भाजपचे खासदार संजय पाटील यांनी घशात घातले। जतचा विजयसिंह डफळे कारखाना जयंत पाटील यांनी घशात घातला। कडेगाव तालुक्यातील डोंगराई कारखाना भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी घशात घातला। निनाई देवी दालमियांच्या घशाखाली सरकवला अशा पद्धतीने कोट्यवधींची मालमत्ता असलेले साखर कारखाने कवडीमोल भावाने घशात घातले गेले। लोकांच्या मालमत्तेवर मुठभरांची मक्तेदारी निर्माण केली गेली। हे सर्व कारखाने सभासदांचे आहेत, लोकांचे आहेत, ते पुन्हा लोकांच्या मालकीचे झाले पाहिजेत अशी लोकांची भूमिका आहे। पण या बलाढ्य व बलदंड असलेल्या राजकीय टोळ भैरवांच्या विरोधात लढणार कोण असा प्रश्न लोकांना पडला आहे। निर्भीड निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद।